दादाच्या शिरारच्या फ्लॅटमध्ये एक 17 वर्षांचा तरुण भाड्याने राहायला आल्यापासून वहिनीच्या वागण्यात बराच बदल झाला होता. ती सारखी त्या शेजारच्या फ्लॅटमध्ये जात असायची. एकदा मला त्या भाडेकरीच्या खोलीतून विचित्र आवाज येऊ लागले. मला वहिनीवर संशय आल्यामुळे त्या रात्री मी भाडेकरीच्या फ्लॅटमध्ये लपून बसले. जेव्हा वहिनी त्या भाडेकरीची भेट घ्यायला त्याच्या फ्लॅटमध्ये आली, त्यावेळी मी समोरील दृश्य पाहून हादरले होते, कारण माझी वहिनी त्या 17 वर्षाच्या भाडेकरीचं अगदी जोराने. मी साक्षी, माझी 12वीची परीक्षा होताच मला फिरायला जाण्याचे वेद लागले होते. मला खास करून मुंबई शहर फिरायचं होतं. आई म्हणाली मी संतोष दादाला कॉल करते, तो तुला जितके दिवस फिरायचं तितके दिवस मुंबई फिरवू शकतो. संतोष दादाने मोठ्या आग्रहाने मला त्याच्या घरी बोलावलं होतं. तो माझ्या मोठ्या मावशीचा मुलगा होता. मुंबईमध्ये दादाचे 2 फ्लॅट होते, जे की शेजारी शेजारी होते. त्याच्या घरी आल्यापासून मला वाटू लागलं होतं की मी मुंबईमध्ये आले आहे, कारण दादाच्या सोसायटीमधील एकही फॅमिली मला घराबाहेर दिसली नव्हती. तिथे सगळ्यांचाच घराचा दरवाजा बंद असायचा. मुंबईमध्ये असंही कोण कोणाशी जास्त बोलतच नाही, तिथे सगळे दरवाजा लावूनच घरात बसतात हे मला चांगलंच ठाऊक होतं. संतोष दादाचं 4 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. वहिनीही फार छान होती. तिनेही मला त्यांच्या घरी राहण्यास आग्रह केला होता. 4 वर्ष झाली तरी संतोष दादाला त्याचं मूल नव्हतं. दादाच्या घरी येऊन मला 2 दिवस झाले होते. 2 दिवसांपासून तर दादा आणि वहिनी माझ्यासमोर अगदी परफेक्ट कपलसारखे राहत होते, पण हळूहळू त्यांच्यातील वाद माझ्यासमोर येऊ लागले. एके दिवशी रात्री मला दादा वहिनीचा आवाज येऊ लागला. मी माझ्या खुरीचा दरवाजा उघडून बाहेर डोकावून पाहिलं तर दादा आणि वहिनीमधील वाद मला ऐकायला येऊ लागले. त्यांचे वाद असं कांदवणं ऐकणं मला योग्य वाटत नव्हतं, म्हणून मी पुन्हा माझ्या खुरीत येऊन झोपी गेले. काही वेळाने वहिनी माझ्या खुरीत आली. मी झोपले आहे असंच मी दाखवत होते. त्यावेळी वहिनी माझ्या शेजारी येऊन झोपली होती. सकाळी माझ्या आधी वहिनी उठली होती. दादा मला बाहेर फिरायला घेऊन जातो सांगून कुठेही घेऊन गेला नव्हता. बघता बघता 4 दिवस उलटले. दादाला त्याच्या कामातून जराही वेळ मिळत नसायचा. आता तर घरात राहून मलाही फार कंटाळा आला होता. 2-3 दिवस झाले दादा तासभर लवकर घरी येऊ लागला होता. तो घरी लवकर येऊनही वहिनीला काही फरक पडत नव्हता. दादाच्या शेजारी फ्लॅट खाली होता. एकदा माझ्यासमोरच तो फ्लॅट रेंटवर घेण्यासाठी काही बॅचलर मुली घरी आल्या होत्या, पण वहिनीने त्यांना फ्लॅट रिकामा नाही सांगून तिथून परत पाठवलं होतं. दुसऱ्या दिवशी वहिनी खाली डेअरीमध्ये दूध घेण्यासाठी गेली होती. जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिच्यासोबत एक तरुण मुलाला घेऊन आली होती. त्यावेळी दादाही घरी होता. त्या मुलाला वहिनीसोबत पाहून हा कोण असा प्रश्न दादाने केला. तेव्हा वहिनी म्हणाली हा नवीन भाडेकरू आहे. मी दूध घेऊन निघाले तसा हा मला घर भाड्याने शोधताना दिसला आणि म्हणूनच मी त्याला इथे घेऊन आले. दादाने त्याला त्याचा परिचय विचारायला सुरुवात केली. तो मुलगा म्हणाला मी सचिन, शिक्षणाकरिता मी इथे आलोय. मी एकटाच राहतो, माझे आईबाबा गावाकडे असतात. त्याने त्याची सगळी काही माहिती दादाला दिली. सचिन तरुण होता, वयाने तर तो 17 वर्षांचा होता. दादा त्या मुलाला घर भाड्याने द्यायला नको म्हणत होता, पण वहिनीचा आग्रह सुरू झाला. तो मुलगा 17 वर्षांचा असला तरीही त्याची शरीरयष्टी भरदार होती. उंचीला तो थोडा कमीच होता, पण दिसायला अगदी स्मार्ट होता. वहिनी दादाला बोलू लागली की हा एकटाच तर आहे, असंही मुलं घर जास्त घाण करत नाहीत, याच्याकडे येणारे लोकही कमी असतील तर आपला फ्लॅटही अगदी स्वच्छ राहील, आपल्याला हवं तेवढं भाडं तो द्यायला तयार आहे. दादाने लाख मनाई करूनही वहिनीने त्या मुलाला त्यांचा शेजारचा फ्लॅट भाड्याने दिलाच. दादा वहिनी राहत होते तो फ्लॅट 2 BHK होता आणि जो फ्लॅट त्यांनी भाड्याने दिला होता तो 1 BHK होता. त्या फ्लॅटमध्येही बऱ्याच गरजेच्या गोष्टी होत्या. त्या बॅचलर मुलाने सोबत त्याची कपड्याची बॅग आणली होती. त्याने त्या फ्लॅटमध्ये राहायला जाण्याआधी 15,000 डिपॉझिट दादाच्या हातात ठेवलं. तसं वहिनीने ते त्याच्या हातून घेऊन स्वतःकडे ठेवलं. मला वहिनीचं एक आश्चर्य वाटत होतं. तिने काल आलेल्या 2 मुलींना फ्लॅट भाड्याने देण्यास सक्त नकार दर्शवला. मुलीही मुलांपेक्षा 2 पटीने घर स्वच्छ ठेवतात, मग तरीही तिने त्या मुलींना का पळवून लावलं असेल. आज तर वहिनी स्वतः त्या मुलाला भाडेकरी म्हणून घेऊन आली होती. कदाचित वहिनीला दादावर संशय असेल म्हणून तिने त्या मुलींना भाडेकरू म्हणून ठेवलं नसावं असा विचार त्यावेळी माझ्या मनात आला होता. पण वहिनीच्या मनात त्या मुलाबद्दल काही वेगळंच चाललं होतं ते मला माहीत नव्हतं. असो, आता तो नवीन भाडेकरू माझ्या समोरच दादाच्या घरात राहायला आला होता. आता या अधूनमधून मी वहिनी व दादामधील वाद ऐकत होते. एके दिवशी मी वहिनीला त्यांच्या वादाचं कारण विचारलं. त्यावर वहिनी म्हणाली लग्नाला काही वर्ष उलटली की नवरा बायकोमध्ये इंटरेस्ट थोडा कमी होतो, म्हणून असे छोटे मोठे वाद होत असतात. वहिनीने तर मला काहीतरी वेगळंच उत्तर दिलं होतं. लग्नाच्या 4 वर्षातच कोणाचा इंटरेस्ट संपतो बरं? माझ्या आईबाबांच्या लग्नाला तर 20 वर्ष होत आले,
पण अजूनही ते अगदी प्रेमाने राहतात. बाबा तर आत्ताही माझ्यासमोर आईची लाडाने काही ना काही खोड काढत असतात. असो, प्रत्येकाच्या नात्यातील समजदारपणा व प्रेम हे सारखं नसतं हे मी समजले होते. आता अचानकच मी वहिनीला शांत होताना बघत होते. हा सगळा कसला चमत्कार होता ते मला काही कळून आलं नव्हतं, पण हळूहळू वहिनीच्या काही गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येऊ लागल्या. एके दिवशी रात्रीच्या 12:30 मी पाणी प्यायला किचनमध्ये जाऊ लागले तेव्हा वहिनी मला बाहेर जाताना दिसली होती. मी तिच्या मागे गेले तर ती मला सचिनच्या फ्लॅटमध्ये चोरासारखी शिरताना दिसली. मला बघताच तिने पुन्हा तिच्या खोलीचा रस्ता धरला. त्या फ्लॅटमध्येही वहिनीने तिच्या घरातील बराच सामान ठेवला होता. कदाचित तिला कुठल्या सामानाची गरज भासली असेल, तेच घेण्यासाठी ती सचिनच्या फ्लॅटमध्ये जात असावी असं मी समजले होते. त्यावेळी वहिनी मला काही न बोलता तिथून निघून गेली. मीही तिला कुठलाही प्रश्न केला नव्हता. बघता बघता मला दादाच्या घरी येऊन 1 आठवडा झाला होता. सकाळी नाश्ता करताना मी दादाला म्हणाले की दादा, मी आता घरी जायला निघते. ज्या कामासाठी मी इथे आले होते ते तर मुळीच होत नाहीये. तुला तुझ्या कामातून अजिबात सुट्टी मिळत नाहीये. एकही दिवस तू मला फिरायला घेऊन गेला नाहीयेस. त्यावर दादा म्हणाला, सध्या वर्कलोड फार आहे, पण तू चिंता करू नकोस. तुझ्या वहिनीलाही मी बऱ्याच ठिकाणी फिरवलं आहे. कुठली लोकल कुठे जाते, किती वाजता असते, ते सगळं तिलाही माहीत आहे. तुझी वहिनी आज तुला फिरायला नक्की घेऊन जाईल. दादा असं बोलताच वहिनी म्हणाली, सध्या मी बाहेर कुठेही जाऊ शकत नाही, मला जरा कणकणी जाणवते. असं बोलून वहिनीने नकळत का होईना मला फिरायला घेऊन जाण्यास नकार दर्शवला होता. तेव्हा दादा म्हणाला, मी काही दिवसांची सुट्टी काढण्याचा प्रयत्न करतो, तुला मी नक्की मुंबई फिरवेल. दादाने दिलेल्या आश्वासनामुळे मी अजून काही दिवस थांबायचं ठरवलं. काही वेळातच दादा ऑफिसला निघाला. दादा जाताच वहिनीने मला एक नाश्त्याची प्लेट भरून दिली. तिने ती सचिनला नेऊन द्यायला सांगितलं. मी सचिनच्या घरी त्याला नाश्ता द्यायला गेले. त्याच्या फ्लॅटचा दरवाजा थोडा उघडाच होता. मी तसेच आत शिरले. ती नाश्त्याची प्लेट ठेवून मी तिथून निघू लागले. तेव्हा सचिनने मला थांबवलं. तो म्हणाला, साक्षी, तुझा चेहरा एवढा का पडलेला दिसतोय. मी त्याला माझ्या उतरलेल्या चेहऱ्याचं कारण सांगितलं. त्यावर तो म्हणाला, एवढंच ना, आज मी जरा माझा एक्स्ट्रा अभ्यास करून ठेवला आहे. तुझी हरकत नसेल तर माझ्यासोबत मुंबई फिरायला तू येऊ शकतेस. गेल्या काही दिवसांपासून सचिनला मी चांगली ओळखत होते. तो मला एक सभ्य मुलगा वाटला होता. 1-2 वेळा वहिनीने मला त्याच्या घरी काही ना काही खायची वस्तू त्याला नेऊन देण्यास पाठवलं होतं. तेव्हापासून आमच्यात बऱ्याचदा बोलणं झालं होतं. वहिनीला माझ्यापेक्षा जास्त सचिनवर विश्वास होता. तीही मला त्याच्यासोबत मुंबई फिरायला जाण्यास नकार देणार नाही याची मला खात्री होती. तेव्हा सचिनसमोरच मी दादाला फोन केला. दादाने मला सचिनसोबत जाण्यास होकार भरला होता. दादाची परवानगी मिळाली म्हटल्यावर मला वहिनीची परवानगी घ्यायची गरज नव्हती. सचिनला होकार भरून मी तयार होण्यासाठी घरी आले. मी तयार होत असताना वहिनी माझ्या खोलीत आली. तिने मला मी कशासाठी तयार होत आहे याबद्दल विचारलं. सचिन मला मुंबई फिरायला घेऊन जात आहे हे ऐकून तर वहिनीच्या कपाळावर आठा पडल्या होत्या. बहुतेक तिला माझं सचिनसोबत जाणं आवडत नव्हतं, पण मला काय, मला तर काही दिवस मुंबई फिरून पुन्हा माझ्या घरी जायचं होतं. सचिनसोबत जाण्यासाठी मला दादाचीही परवानगी मिळाली होती. मी जशी माझ्या खोलीतून तयार होऊन बाहेर आले तसं वहिनी मला हॉलमध्ये जीन्स पॅन्ट घालून तयार होऊन उभी दिसली. ती मला म्हणाली, आवरलंच साक्षी, चल लवकर निघूयात, खाली कॅबही येऊन थांबली आहे. वहिनी तूही येतेस? हो, सचिन माझा भाडेकरू आहे तर त्याच्यासोबत बाहेर फिरण्याचा हक्क माझाही आहे. वहिनी असं बोलताच मी तिला म्हणाले, त्यात हक्काचं काय? साक्षी, अगं माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की कधीपासून मीही घरातच आहे, तुमच्यासोबत माझंही फिरणं होईल. म्हणजे वहिनीही आमच्यासोबत मुंबई फिरायला येणार होती. तर काही वेळापूर्वी दादासमोर ती बोलत होती की मला कणकणी जाणवते म्हणून मी कुठे येऊ जाऊ शकत नाही. आता मी सचिनसोबत जाते म्हटल्यावर वहिनीला काय जलसी झाली होती हे तिचं तिलाच माहीत. घराला लॉक करू आम्ही बाहेर पडलो, तसा सचिनही आला. सचिनला बघताच वहिनी त्याला म्हणाली, सचिन, मी कशी दिसते सांग. वहिनी तर स्वतःला अगदी तरुण समजत होती. मुद्दामच त्या तरुण मुलासमोर ती नको ते नखरे करण्याचा प्रयत्न करत होती. असो, मला काय, सचिन माझा कोणी प्रियकर थोडीच होता की मला त्याच्यावर जळण होईल, पण वहिनी माझ्या भावाची बायको होती म्हणून तिचं वागणं मला जरा खटकत होतं. काहीच वेळात आम्ही मुंबई फिरायला निघालो. आम्ही बीचवर आलो होतो. तो अफाट समुद्र पाहून माझ्यात फार उत्साह निर्माण झाला होता. तिथे मला पॅरासेलिंग दिसली. पॅरासेलिंग राईडसाठी अजून एका व्यक्तीची गरज होती. वहिनीला मी पॅरासेलिंग करण्यासाठी विचारलं तेव्हा तिने मला नकार दर्शवला. तेवढ्यातच सचिनने मला होकार भरला. मी त्याच्यासोबत त्या राईडवर जाणार तोच वहिनी त्या राईडसाठी तयार झाली. मला बाजूला करून ती सचिनसोबत त्या राईडला निघाली होती.
तिथे त्या दोघांचं काही वेगळंच चाललं होतं. मी वहिनीच्या त्या गोष्टीकडेही दुर्लक्ष केलं. आज पहिल्यांदा मला वहिनीचा फार राग आला होता. तिने माझ्या हातून तिचे व सचिनचे बरेच फोटो काढून घेतले. एवढंच काय, ती तर त्याच्यासोबत पाण्यात अशी खेळत होती जसं की तो तिचा प्रियकर आहे. एवढ्या दिवसात मी तिला दादासोबत एवढं हसून खेळून कधीही पाहिलं नव्हतं. उलट लग्नाच्या 4 वर्षातच तिचा दादा म्हणून इंटरेस्ट संपला होता. वहिनी दिसायला फार सुंदर होती. ती ढोबळ मनाची असावी, पण वहिनीची अशी वागणूक पाहून सचिनच्या मनात नको त्या भावना निर्माण होऊ शकत होत्या. ते वहिनीला कसं समजत नव्हतं हे तिचं तिलाच माहीत. मला वाटलं बाहेर फिरायला आल्यामुळे वहिनीचा मूड फारच आनंदी झाला असेल आणि म्हणूनच ती अगदी मन मोकळेपणाने वावरत असावी असं समजून मी तिच्याकडे दुर्लक्ष करत होते. संध्याकाळी 6 वाजता आम्ही घरी आलो. वहिनीने सचिनला फ्रेश होऊन आमच्या घरीच बोलावलं. ती म्हणाली, सचिन तू फ्रेश होऊन चहा पाण्यासाठी आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणाला आमच्याच घरी ये. उगाचच तुला बाहेर कुठे मेसमध्ये जाऊन जेवण करायची गरज नाही. तूही फार थकला असशील. वहिनीला तर तिच्या त्या नवीन भाडेकरूची जरा जास्तच काळजी होती. रात्री मी दादाला सगळ्या मज्जा मस्ती सांगितल्या. आम्ही कुठे कुठे फिरलो, काय खाल्लं, सगळं काही मी दादाला सांगत होते. पण वहिनी तर तिचा आनंद दादासोबत वाटायला अजिबात तयार नव्हती. तिचं लक्ष तर सचिनला कधी चपाती वाढ तर कधी गोडाचा पदार्थ देण्यात होतं. माझ्यासमोर दादाने 2 वेळा तिला गोडाचा पदार्थ मागितला, पण वहिनीचं लक्ष सचिनवरच होतं. तेव्हा मीच दादाला माझ्या हातून गोडाचा पदार्थ वाढला. पुढच्या 2 दिवसांनंतर मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला. मोनाही तिच्या मामाच्या घरी आली होती. तिच्या मामाचं गावही मुंबई होतं. ती आल्याच्या 2ऱ्याच दिवशी तिचा मामा तिला फिरायला घेऊन निघाला होता. मोनाने मलाही तिच्यासोबत येण्याची ऑफर दिली. असंही दादाकडे आल्यापासून एकच दिवस मी मुंबई फिरायला गेले होते. एका दिवसात फिरून होईल एवढी मुंबई लहान नव्हती. आताही दादाने मला मोनासोबत जायला परवानगी दिली होती, कारण त्याला सुट्टी घेणं काही जमणार नव्हतं. त्या दिवशी मोना तिच्या मामाच्या गाडीने मला घ्यायला आली होती. मी त्यांच्यासोबत जायला निघाले. सोसायटीपासून 10 मिनिटाच्या अंतरावर येताच मी माझ्या बॅगेत हात टाकला. तेव्हा मला समजलं की मी माझा मोबाईल घरी विसरले आहे. मोनाच्या मामाने पुन्हा गाडी सोसायटीकडे वळवली. मी जशी दादाच्या फ्लॅट पुढे आले तसं मला दादाच्या फ्लॅटला कडे दिसली. वहिनी तर कुठेही कामाला जायची नाही, दिवसभर ती घरी असायची आणि आता 10 मिनिटांपूर्वी ती घरातच होती. मग अचानक ती बाहेर कुठे गेली हे मला समजत नव्हतं. खाली मोना माझी वाट बघत होती. घराला फक्त कडी असल्यामुळे मी घरात जाऊ शकले. घरात जाऊन मी माझा मोबाईल घेऊन बाहेर आले. घराची कडी लावताना मला सचिनच्या घरातून कुजबूज ऐकू आली. त्याने कुठल्या मुलीला तर घरी आणलं नव्हतं ना. त्याच्या त्या हरकतीबद्दल मी लगेचच दादाला सांगणार, पण त्याआधी मला खात्री करायची होती की त्याने कुठल्या मुलीला घरी आणलं आहे का. तेव्हा मी त्याच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि दरवाजा उघडणारी दुसरी कोणी नाही, माझी वहिनी होती. मला बघताच वहिनी अगदी दचकली होती. मी तिला म्हणाले, वहिनी तू इथे काय करतेस? ती जरा थकलेली दिसत होती. वहिनी म्हणाली, मी तर इथल्या गॅलरीत कपडे वाळवायला आले होते. पण तू पुन्हा घरी कशी आलीस? माझा मोबाईल मी घरी विसरले होते हे मी तिला सांगितलं. पुढे मी तिला काही प्रश्न करणार तोच मला मोनाचा फोन आला. मोबाईल घ्यायला वर येऊन मला बराच वेळ झाला होता. तेव्हा माझा प्रश्न तोंडातल्या तोंडातच राहिला. वहिनीला बाय करून मी लगेचच तिथून निघाले. दिवसभर मज्जामस्ती करून संध्याकाळी 7 वाजता मी घरी आले. मी घरी आले तेव्हा वहिनी फारच फ्रेश दिसत होती. छान तयार होऊन घरात ती TV मध्ये गाणी ऐकत होती. मला बघताच ती चहा ठेवायला किचनमध्ये गेली. आज वहिनीच्या चेहऱ्यावर काही वेगळंच हसू फुललं होतं. ती प्रेमाची गाणी असे गुणगुणत होती जसं की ती नव्याने कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे. वहिनीचा मूड चांगला होता म्हणून मी किचनमध्ये तिच्याकडे गेले व बोलता बोलताच तिला प्रश्न केला की वहिनी तू दुपारी सचिनच्या फ्लॅटमध्ये का गेली होतीस? त्यावर ती म्हणाली, मी त्याच्या गॅलरीमध्ये कपडे वाळवत घालायला गेले होते. हे मी तुला दुपारी सांगितलं होतं. पुन्हा पुन्हा तोच प्रश्न करू नकोस. तिला मी सारखा प्रश्नाला प्रश्न करू शकत नव्हते, नाहीतर उगाच ती माझ्यावर चिडली असती. वहिनीने मला चहा दिला तोच दादाही घरी आला होता. तिने आधीच 2 कप चहा बनवला होता. दादाला पाहून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेळातच फिका पडला. वहिनी दादासोबत थोडी विचित्र वागत होती हे तर मी समजले होते. त्या रात्री मला दादाच्या खोलीतून वहिनीचा व त्याचा आवाज येऊ लागला. आज मी त्यांच्या खोलीत डोकावून पाहिलं तेव्हा मला दिसलं वहिनी दादाला पाठमोरी होऊन झोपली होती आणि तो तिला सारखा जवळ घेण्याचा प्रयत्न करत होता. पण वहिनी दादाच्या थोडीही जवळ जात नव्हती. ती दादाला सारखं तिच्यापासून बाजूला करत होती. खरं तर वहिनीचाच दादामधील इंटरेस्ट संपला होता असं दिसत होतं. दादाचं तिच्यावर फार प्रेम होतं. त्यानंतर रात्री काही वेळानंतर मला कोणाचा तरी दरवाजा उघडण्याचा आवाज आला.
मी उठून बाहेर गेले तर वहिनी मला बाहेर जाताना दिसली. एवढ्या रात्रीची ती कुठे जात आहे हे पाहण्यासाठी मीही तिच्या मागे गेले. आजही वहिनी मला रात्रीच्या 1 वाजता सचिनच्या खोलीत जाताना दिसली होती. ती सचिनच्या खोलीत गेली तेव्हाच मी दादाला उठवून ते सगळं दाखवणार होते, पण उगाच माझ्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण लागलं असतं म्हणून मी दादाला काही न सांगण्याचा प्रयत्न करत होते. बराच वेळ मी वहिनीची वाट बघत हॉलमध्ये बसून होते. तिची वाट बघता बघता माझा डोळा कधी लागला मलाही समजलं नाही आणि मी बाहेर हॉलमध्ये झोपी गेले. सकाळी वहिनीने मला उठवलं तेव्हा मी उठताच ती मला प्रश्न करू लागली की मी सोफ्यावर का झोपली आहे. मी जिची वाट बघत रात्रभर सोफ्यावर झोपले होते तीच मला सकाळ सकाळ प्रश्न करत होती की मी सोफ्यावर का झोपले म्हणून. मी वहिनीला म्हणाले, रात्री मी तुझीच वाट बघत होते, तू सचिनच्या फ्लॅटमध्ये का गेली होतीस? मी वहिनीला प्रश्न करताच ती अगदी स्तब्ध झाली. त्यानंतर काही बहाणा शोधून ती मला म्हणाली, साक्षी बहुतेक तू काहीतरी स्वप्न बघितलं असशील आणि इथेही तू झोपेत चालत आली असावी. मी एवढ्या रात्री एका भाडेकऱ्याच्या फ्लॅटमध्ये का बरं जाईल? वहिनी मला खोटं ठरवत होती. रात्री मी नक्कीच झोपेत नव्हते. मी वहिनीला सचिनच्या फ्लॅटमध्ये जाताना पाहिलं होतं. नक्कीच ती काहीतरी चुकीचं तर करत होती. ती माझ्यासमोर किती जरी खोटं बोलली तरी मी रात्री झोपेत नव्हते हे मला चांगलंच ठाऊक होतं. वहिनी माझ्याशी कितीतरी खोटं बोलली तरी तिचं वागणं मला दिसत होतं. गेल्या काही दिवसांपासून ती दादासोबत फार उबरटपणे वागत होती. त्याला ती आता टिफिनही नेऊन द्यायची नाही, ना त्याच्याशी प्रेमाने वागायची. आज सकाळपासूनही मी तिचं तेच वागणं पाहत होते. दादा ऑफिसला गेल्यावर वहिनी आंघोळीला गेली. तसं मी माझ्या नाश्त्याची प्लेट घेऊन सचिनच्या फ्लॅटमध्ये गेले. वहिनी रात्री तिथे का आली होती हे मी त्यालाच विचारण्याचं ठरवलं. त्याला नाश्ता देण्यासाठी मी त्याच्या घरात गेले. सचिन नुकताच आंघोळ करून बाहेर आला होता. मी नाश्त्याची प्लेट त्याच्या टेबलवर ठेवली. तसा मला बाहेरून वहिनीच्या पैंजणांचा आवाज आला. ती सचिनच्या फ्लॅटमध्ये येत आहे याचा मला अंदाज आला होता. वहिनीला येताना बघून मी सचिनला माझ्या बोलण्यात गुंतवलं. बोलता बोलताच मी त्याला म्हणाले, तुझ्याने तर शर्टची बटणं खालीवर लावली गेलीत, थांब मी तुला ती व्यवस्थित लावून देते. तेव्हा मी सचिनच्या शर्टला हात लावलाच होता, तोच वहिनी तिथे आली. मला सचिनच्या जवळ पाहून वहिनी माझ्यावर जोरात ओरडली. ती म्हणाली, साक्षी तू हे काय करत आहेस? आणि तेही सचिनच्या एवढ्या जवळ उभं राहून. त्यावर मी म्हणाले, माझ्या मित्राने शर्टची बटणं वर खाली लावली आहेत, तीच व्यवस्थित लावण्यात मी त्याची मदत करत आहे. मला सचिनच्या जवळ पाहून तुला एवढा कसला राग आलाय? आमच्यात मैत्रीचं नातं असावं किंवा प्रेमाचं, तुला एवढा काय फरक पडतोय? सचिन आणि माझ्या वयात जास्त फरक नाहीये. आज मी त्याच्या शर्टची बटणं लावत आहे तर उद्या तो माझे विस्कटलेले कपडे मला ठीक करून देईल, यात एवढं काय विशेष? त्यावर वहिनी म्हणाली, तुला सचिनच्या एवढं जवळ जाण्याची गरज नाहीये, मी आहे त्याची काळजी घ्यायला. असं म्हणून वहिनीने माझा हात पकडून मला सचिनपासून लांब केलं. मला सचिनच्या जवळ पाहून ती तर अगदी लाल मुंद झाली होती. ती माझ्यावर अशी रागवली होती जणू सचिन तिचा भाडेकरू नाही तर तिचा प्रियकर आहे. असू देत, वहिनीचा राग कशाबद्दल होता ते तर मी आता जाणून घेणार होते. मी वहिनीशी तेव्हा हसून बोलत होते, तरीही ती माझ्याशी अगदी रागिष्टपणे बोलत होती. तिने तर माझा हात पकडून मला सचिनच्या फ्लॅटमधून बाहेर काढलं. ती ज्या प्रकारे माझ्याशी वागली होती त्यावरून मी पक्क समजले होते की वहिनी व सचिनमध्ये नक्कीच काहीतरी वेगळंच नातं असावं. त्या दिवशी तिने हद्दच केली. मला घरी सोडून ती माझ्यासमोरच सचिनच्या फ्लॅटमध्ये गेली. बराच वेळ झाला ती त्याच्या फ्लॅटमधून बाहेर आली नव्हती. तेव्हा माझं मन नसतानाही शेवटी दादाला मी फोन केला. त्याला मी वहिनीबद्दल सगळं काही सांगितलं. तो तर वहिनीबद्दल एकही शब्द ऐकायला तयार नव्हता. तो माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हता. तेव्हा मी त्याला वहिनीचे व सचिनचे बीचवरील एकमेकांच्या गळ्यात हात टाकलेले फोटो पाठवले. ते पाहून काहीच वेळात दादा घरी आला. मी दादाला हेही लक्षात आणून दिलं की सचिन इथे आल्यापासून वहिनी त्याच्याशी अगदी विचित्रपणे वागत होती. ती वारंवार सचिनला घरी जेवणाला बोलवत असायची. दादापेक्षा सचिनच तिला महत्वाचा झाला होता. दादालाही माझं बोलणं अगदी पटलं होतं. तो म्हणाला, कामाच्या गडबडीत मी या सगळ्या गोष्टींकडे लक्षच दिलं नाही की माझी बायको माझ्यापेक्षा त्या 17 वर्षाच्या भाडेकरूकडे जास्त लक्ष देत आहे, पण आता मी अजिबात खपवून घेणार नाही. दादाने रागाच्या भरात वहिनीच्या आईवडिलांनाही फोन लावला. फोन उचलताच ते म्हणाले, आम्ही काही वेळातच तुमच्या घरी येत आहोत. योगायोगी असा जुळून आला होता की वहिनीचे आईवडीलही तिच्याच घरी येत होते. वहिनी जे काही करत होती ते आता दादासोबतच तिच्या आईवडिलांनाही दिसणार होतं. काही वेळातच तिचे आईवडील आमच्या घरी आले. दादाने त्याच्या दुसऱ्या फ्लॅटची दुसरी चावी घेतली व त्याने तो फ्लॅट उघडला. दरवाजा उघडताच समोर आम्ही जे काही पाहिलं ते पाहून आमच्या पायाखालच्या जमिनीत सरकली होती, कारण वहिनी त्या 17 वर्षाच्या सचिनला तिच्या मिठीत घेऊन उभी होती. ते सगळं दृश्य पाहून दादा हादरला होता.
त्याने रागातच वहिनीला त्या सचिनपासून लांब केलं व त्याने त्या सचिनची कॉलर पकडली. तो त्याच्यावर हात उगारणार तोच वहिनीने दादाला अडवलं. ती म्हणाली, संतोष, तू सचिनला एक बोटही लावता कामा नये. तिला नवऱ्यापुढे तिचा तो प्रियकर जास्त महत्वाचा वाटत होता. वहिनीचं वागणं पाहून माझ्यापेक्षा दादा जसं थक्क झाला होता. तो तिच्या आईबाबांना म्हणाला, तुमची मुलगी नवऱ्याला कडू शब्द देऊन या 17 वर्षाच्या भाडेकरूकडून तिची हौस पूर्ण करून घेत आहे. दादाच्या बोलण्यावर त्याच्या सासू सासऱ्यांनी मान खाली केली. तेव्हा वहिनी म्हणाली, संतोष, तुला मला बोलण्याचा अधिकार आहे, कारण मी तुला सत्यता सांगितले नाही. कुठलाही नवरा आपल्या बायकोला दुसऱ्या मुलाच्या गळ्यात पाहून हेच बोलेल, पण तू सचिनबद्दल बोलताना जरा शब्द आवरून बोल, कारण सचिन माझा प्रियकर नाही, तो तर माझा सक्का लहान भाऊ आहे. वहिनीचं बोलणं ऐकून मी समजले होते की ही नक्कीच काहीतरी नवीन बहाणा दादाला देत आहे. तेव्हा मी म्हणाले, दादा, वहिनी तुला नक्कीच काहीतरी बहाणा देत आहे. तिने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं व ती पुढे बोलू लागली. वहिनी म्हणाली, सचिन माझा सक्का लहान भाऊ आहे, तो 17 वर्षांचा नसून 25 वर्षांचा आहे. त्याची उंची कमी असल्यामुळे त्याचं वय दिसून येत नाही. मीच त्याला त्याचं वय कमी सांग म्हणाले होते. त्याने फार कमी वयात एका मुलीवर प्रेम केलं. तिच्यासोबत त्याने प्रेमविवाहही केला होता, पण त्या मुलीच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हतं. सचिन 20 वर्षांचा होता तेव्हा त्याने लग्न केलं होतं, पण लग्नाच्या 2 दिवसांनंतरच त्या मुलीचे आईवडील आमच्या घरी पोलीस घेऊन आले. सचिनची प्रेयसी पोलिसांसमोर व तिच्या आईवडिलांसमोर सचिनवर उलटली. तिने सांगितलं की त्याने तिला जबरदस्तीने तिथे पळवून आणलं आहे. तिने सचिनसोबत तिच्या मनाने लग्न केलं नाही, तिच्याने जबरदस्ती ते करून घेतलं गेलं. तिच्या आईबाबांसमोर असं खोटं बोलून तिने सचिनला फसवलं. एका मुलीला फसवून तिच्या मर्जीविरुद्ध लग्न करून आणल्यामुळे सचिनवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला 5 वर्षांची शिक्षा झाली होती. 5 वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर तो जेलमधून सुटून आला. जेलमध्ये असल्यामुळे तो माझ्या लग्नातही आला नव्हता. सचिन जेलमध्ये गेल्यापासून माझ्या आईबाबांनी त्यांना एक मुलगा आहे असं सांगायचं बंद केलं होतं. संतोष, म्हणूनच आम्ही तुलाही माझ्या लहान भावाबद्दल काही कल्पना दिली नव्हती. तो जसा जेलमधून बाहेर आला तसा त्याने मला फोन केला होता. माझ्या भावाला मी जिथे बोलावून घेतलं. तो मला डेअरीकडे भेटला असं खोटं सांगून मी त्याला भाडेकरू म्हणून इथे घेऊन आले. माझ्या आईवडिलांनी त्याला मुलगा म्हणून स्वीकारायला नकार दिला. तर तू माझ्या भावाचा मेहुणा म्हणून काय स्वीकार करशील? या विचाराने मी तुला त्याच्याबद्दल काही खरं सांगितलं नव्हतं. सचिनने प्रेम करून कुठलाही गुन्हा केला नव्हता हे मी समजले होते, पण आईबाबांना त्याच्यावर राग होता म्हणून ते त्याच्याशी बोलत नव्हते. रोज रात्री मी त्याच्या काळजीपोटी त्याला बघायला यायचे. त्याच्यासोबत जे घडलं त्यातून तो अजूनही बाहेर आला नाही हे मला चांगलंच ठाऊक होतं. रात्रीचा तो झोपला आहे की नको त्या व्यसनाच्या अधीन गेला आहे हे पाहण्यासाठी मध्यरात्री उठून मी त्याला बघायला जात असायचे. त्याला मी एकटं सोडू शकत नव्हते. तो माझा लाडाचा भाऊ आहे. 5 वर्षांनंतर आमची भेट झाली, त्यामुळे त्याला पाहून मी फार भाऊक झाले होते. 5 वर्षांची कमी मी काही दिवसातच भरून काढण्याचं पाहत होते. सचिनला मी काय खायला घालावं, त्याला कुठे फिरायला घेऊन जावं असं मला झालं होतं. मला माझ्या लहान भावाला फक्त आणि फक्त आनंदात बघायचं होतं, कारण त्याच्या आयुष्याची महत्त्वाची 5 वर्ष त्याने त्याची चूक नसतानाही एका मुलीच्या धोक्यामुळे जेलमध्ये गमावले होते. आणि म्हणूनच आताही मी त्याला आपल्या साक्षीजवळही फिरू देत नव्हते. त्या दोघांमध्ये प्रेमाचं नातं निर्माण झालं असतं हीच मला भीती होती. मला पुन्हा तेच ते होऊ द्यायचं नव्हतं, कारण सचिन खूप हळव्या मनाचा आहे. त्या मुलीने त्याच्यासोबत जे काही केलं त्यानंतर माझाही प्रेमावरून विश्वास उठला होता. मला पुन्हा त्याला त्याच त्या रस्त्यावर जाऊ द्यायचं नव्हतं. म्हणून साक्षी, मी तुला नेहमी त्याच्यापासून लांब ठेवत असायचे, पण तू नेहमीच आमच्या दोघांच्या नात्याला काहीतरी वेगळंच समजून बसलीस. तेव्हा मी म्हणाले, वहिनी, जर हे सत्य आहे तर मग तू दादासोबत अशी उबरटपणे का वागत होतीस? तू दादासोबत अशी वागत असल्यामुळे मलाही संशय आला की तुझं आता दादावर प्रेम राहिलं नाही. त्यावर वहिनी म्हणाली, आमच्यातील वादाचं कारण अगदी क्षुल्लक होतं. संतोष त्याच्या आईवडिलांना गावावरून शहरात आणायचं म्हणत होता आणि तीच गोष्ट मला खटकत होती, म्हणून मी त्याच्यासोबत थोडं उंबरटपणे वागत होते, जेणेकरून तो त्याच्या आईबाबांना इथे येण्यास नकार देईल. दादानेही वहिनीच्या बोलण्यावर होकार भरला, म्हणजे त्यांच्यातील वाद हा घरातील क्षुल्लक वाद होता. मी बाकी गोष्टींना जाणून न घेताच त्यांच्यावर नको तो संशय घेतला. मी वहिनी व सचिनची माफी मागितली, कारण दादाच्या मनात वहिनीविषयी संशय मीच निर्माण केला होता. दादाने सचिनचा मेहुणा म्हणून स्वीकार केला. मागच्या 5 वर्षात त्याच्यासोबत काय घडलं ते दादाने एकदाही डोक्यात घेतलं नव्हतं. सचिन प्रामाणिक मुलगा होता आणि हे दादा समजला होता. त्याने त्याच्या कंपनीतच त्याच्या नोकरीसाठी शिफारस केली. हळूहळू सचिन त्याच्यासोबत जे काही घडलं त्या गोष्टीमधून बाहेर येत होता. आता खुल्या मनाने तो त्याच्या बहिणीच्या घरी वावरत होता. त्या दिवशी वहिनीच्या आईवडिलांनी तिला समजावलं की ज्याप्रकारे तुला तुझे आईबाबा, तुझा भाऊ प्रिय आहे
तसं जावायांनाही त्याचे आईवडील प्रिय आहेत. सासू सासरे मुलाच्या संसाराचा त्यांच्या परिवाराचा एक भाग आहे. वहिनी तिच्या आईवडिलांचं बोलणं समजली होती. त्यानंतर तिने कधीच दादासोबत वाद घातले नाहीत. काहीच दिवसात दादा त्याच्या आईबाबांना शहरात त्याच्याकडे राहायला घेऊन आला. वहिनी लवकरच एका गोंडस बाळाला जन्म देणार होती. त्यांचा पूर्ण परिवार लवकरच पूर्ण होणार होता. वहिनीचा भाऊ त्यांच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहत होता. दादाच्या आईबाबांना त्याचा कसलाही त्रास नव्हता. त्यांनी तर त्याला घरातील सदस्याप्रमाणे त्यांच्यात एकपटून घेतलं होतं. वहिनीला तिच्या सासूसासऱ्यांचा मन मिळावू स्वभाव लक्षात आला व तिला समजलं की ती सासूसासऱ्यांचा उगाचच तिरस्कार करत होती. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.